तर ज्या बहिणींचे फॉर्म रखडलेले आहेत त्यांना 3 महिन्यांचे 4,500 रुपये एकदम देणार, ही घोषणा ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ऑगस्ट अखेरीस जे अर्ज येतील त्यांची छाननी होईल आणि त्यांना एकत्र पैसे दिले जातील असं फडणवीस म्हणाले. विरोधकांच्या पोटात दुखत असल्यानं ते योजना बदनाम करतायत असा आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तर कुठे आम्ही 31 जुलै पर्यंतचे फॉर्म्स याचे पैसे जमा केले आहेत, आता 31 ऑगस्ट पर्यंतचे जे फॉर्म्स आहेत त्याची छाननी जमा होईल, त्यांच्याही खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्टचे पैसे आणि सप्टेंबरचे पैसे एकत्रितपणे आपण त्या ठिकाणी टाकू आणि त्याही नंतर सप्टेंबरमध्ये ज्यांचे फॉर्म येतील त्यांनाही त्या ठिकाणी पैसे मिळणार आहेत. योजना कुठेही बंद होणार नाही. सावत्र भावांनी खूप प्रयत्न केला योजना होऊ नये म्हणून, मग पहिल्यांदा कोर्टात गेले, कोर्टाने त्यांना नाकारल्यानंतर काय केलं माहितीये, जाणीवपूर्वक फॉर्म भरून घेतले आणि त्याच्यावर पुरुषांचे फोटो लावले. आपल्या पोर्टलवर मोठ्या प्रमाणात जंग डेटा त्यांनी टाकला, जेणेकरून हे पोर्टल स्लो झालं पाहिजे, हे पोर्टल बंद पडलं पाहिजे. मध्ये 4-5 दिवस ते पोर्टल बंद होतं.